नोटबंदी आणि GST सारख्या निर्णयांमुळे सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या भाजप सरकारचं काउंटडाऊन सुरू झालं आहे असा इशारा माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त पत्र लिहून शुभेच्छा दिल्या. याबद्दल सोशल मीडियातून जोरदार चर्चा सुरू आहे. ही जनतेच्या मनातील खदखद असून ती आता बाहेर पडत आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. सांगली महापालिकेत राष्ट्रवादी पक्ष विरोधात असून सक्षमपणे विरोधाची भूमिका पार पाडेल असंही त्यांनी सांगितलं आहे.